हॅलो फ्रेंड्स, माझं नाव साक्षी पवार. मला नीट 2022 मध्ये 585 स्कोर आला आहे आणि केमिस्ट्रीमध्ये 137. मी रिपीटर बॅचची स्टुडंट होते आणि ऑलमोस्ट 100+ मार्क्सचा जम झाला आहे. मी अभ्यास प्रामाणिकपणे केला होता. बेसिकली रिपीट इयरमध्ये काय होत असतं की आपले जवळचे लोक पण ॲट टाइम्स आपल्याला थोडे डिमोटिवेट करत असतात, तर आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं पाहिजे. टाइम टू टाइम आपले जे वीकली मॉक्स असतात त्याच्यानुसार अभ्यास करत राहायला पाहिजे. सेकंड, जेव्हा आपला स्कोर कमी येतो आपण टीचर्स सोबत जाऊन भेटलं पाहिजे, त्यांनीकडून ते आपल्याला गाईड करतात की आपण कुठे चुक्या केल्या, आपण त्याला कसं वाढवू शकतो. मॉक्समध्ये स्कोर कमी आला तर त्यांनी फरक पडत नाही, आपल्याला मेन एक्झामसाठी प्रिपेअर करायचं असतं. आणि टाइम टू टाइम आपण पेरेंट्स सोबत आपल्या बेस्ट फ्रेंड सोबत कम्युनिकेट करत राहायचं, जेणेकरून आपल्याला डिप्रेशन नाही येत. आणि तुम्ही हार्डवर्क करत राहाल तर डेफिनेटली सक्सेस भेटेल. चव्हाण सर, महाजन सर, पीडी सर, जीके सर, सर्व लोक खूप सपोर्टिव्ह होते. इनफॅक्ट नॉन अकॅडमिक स्टाफ मेंबर्स आम्हाला टाइम टू टाइम डीपीपी प्रोव्हाइड करायचे. लास्ट इयर माझे ऑर्गॅनिकचे ऑलमोस्ट 2 प्रश्न बरोबर होते आणि यावर्षी 15 ऑलमोस्ट 12 क्वेश्चन करेक्ट आहे. चव्हाण सरांनी थ्रू आउट द इयर खूप मोटिवेट केला. महाजन सरांनी खूप चांगली अशी पॉझिटिव्हिटी दिली होती आम्हाला. जीके सर टाइम टू टाइम डाऊट सॉल्व्ह करून द्यायचे आणि पीडी सरांनी हार्ड टॉपिक्स राहतात फिजिकल केमिस्ट्रीचे, ते पण खूप चांगल्यापैकी आम्हाला कव्हर करून दिले. तर चव्हाण केमिस्ट्रीने मला थ्रू आउट द इयर खूप चांगला सपोर्ट प्रोव्हाइड केला आहे. थँक्यू सो मच.